रिक्षामध्ये बसून आम्ही एक राऊंड मारून येतो. बरं, त्याच्यानंतर मग कधी गार्डनमध्ये गार्डनमध्ये घेऊन जाऊन सगळ्या झाडं फुलं असे त्यांच्याशी त्याची ओळख करून देतो मी. त्याला वेगवेगळ्या प्रकारचे आवाज काढून दाखवते तिला, त्याप्रमाणे ती करते. महत्वाचं म्हणजे ती करते तसं अगदी, जसं आम्ही करू ना, जसं आपण म्हणू एखाद्या कॉपी कॅट त्याप्रमाणे ती करते अगदी, काही कुठलीही गोष्ट सोडत नाही. म्हणजे इतकी सुंदर आणि इतकी लाडकी आहे ना, फारच लाडकी आहे. माझे डोळे पण भरून आले तिला. म्हणजे मी त्याच्यासाठी मी गाणं सुद्धा बनवलं की जास्त आम्ही गप्पा मारत मारता मारता मला एक सुचलं बोलायला, त्याप्रमाणे बोलत गेलो मी त्याच्यावर. अरे मामाला ऐकू ना प्लीज. ठीक आहे, चालेल. अभिज्ञा राणी गाते गाणी गोड गोड, अभिज्ञा राणी गाते गाणी गोड गोड, काऊ आली चिऊ आली अभिज्ञाला भेटायला. हे अभिज्ञा राणी गाते गाणी गोड गोड, अभिज्ञानी गाते गाणी गोडे गोल, हत्ती आला एलिफंट कसा करतो, बापरे घोडा पण आला कसा करतो घोडा, असे हत्ती आला घोडा आला अभिज्ञाला भेटायला. हे अभिज्ञानी गाते गाणी गोड गोड, अशा प्रकारे मी तिचं एक मनोरंजन करतो. ती असं गाणं बोलता बोलता ती झोपून जाते. किती गोड, किती सुंदर झोपते. आणि वा 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 वा, आणि ती छान तुम्हाला फार रिस्पॉन्स देते, त्या रिस्पॉन्स देते ना, आणि त्यामुळे मी हे तिच्याबद्दल इनिशिएटिव्ह जास्त घेतलं. वा वा, आणि काय काय अजून गमती जमती करते? गमती जमती म्हणजे पूर्ण सकाळपासून एक मिनिट खाली अशी बसत नाही, सतत ती हाताला धरते आपल्या आणि चालायला लागते. आजोबांचं असं 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 करून हात पकडते की चला, आणि तिला काय आता आरशापुढे उभे राहायचं आणि तिला साडवं हातावर घ्यायचं आणि जो जो असं करायचं. तिला ती हौस आहे, म्हणजे हुक्की आली ना की आजोबांचे चष्मा काढून टाकणार आणि त्यांना सांगणार घ्या आणि मला चला बेडरूममध्ये आणि फिर तसं कर. तिला ते खूप आवडतं जो जो करायचं. सगळ्यांना बिझी ठेवते, सगळ्यांना बिझी ठेवते.